नमस्कार, राणीज रेसिपी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत हॅश ब्राउन। तर त्यासाठी लागणारे साहित्य, दोन मोठे बटाटे, एक मोठा कांदा, एक अंडा, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ। सर्वप्रथम आपण या बटाट्याला किसून घेणार आहोत, त्यानंतर कांद्याला किसून घ्यायचं। तर याप्रमाणे मी बटाट्याचं किस करून घेतलेलं आहे। तर आता मी एका बाऊलमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे, त्या बाऊलमध्ये हे पूर्ण किस आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि साधारणतः 2 ते 3 पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर याप्रमाणे आता आपल्याला कांदा पण किसून घ्यायचा आहे। याप्रमाणे बटाट्याचं किस स्वच्छ धुवून झालेलं आहे, जेणेकरून बटाट्यामधला स्टार्च हा निघून जाणार। इथे मी एक कॉटनचं कापड घेतलं आहे, त्यावर हे किस टाकून घ्यायचं आहे याप्रमाणे, आणि साधारणतः 8 ते 10 मिनिट याला असंच ठेवून व्यवस्थित सुकवून घ्यायचं आहे। तर याप्रमाणे आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधलं पाणी निघून जाणार। अशा प्रकारे आपले 8 ते 10 मिनिट झालेले आहे, या प्रकारे एकत्र करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी असायला नको, त्यामुळे असं व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं हॅश ब्राउन क्रिस्पी होणार। तुम्ही बघू शकता यामध्ये पाणी निघालेलं आहे। तर याप्रमाणे आपलं बटाट्याचं पीस व्यवस्थित ड्राय झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला कांद्याचं पीस टाकून घ्यायचं आहे। पाच काळी मिरी, ज्याला मी बारीक करून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ, आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, पॅन गॅसवर ठेवलेला आहे, त्यावर आपल्याला बटर घालायचं आहे। बटरच्या जागी तुम्ही कुकिंग ऑइलचं पण यूज करू शकता। गॅस लो फ्लेमवरच ठेवायची आहे। आता यावर आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित त्याला गोल करून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपल्याला हे व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे। साधारणतः 8 ते 10 मिनिट याला एका बाजूनी व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। यावर आपल्याला हे एक प्लेट झाकून ठेवायची आहे। तर अशा प्रकारे आपले 8 ते 10 मिनिट झालेले आहे। आता मी प्लेट काढून घेत आहे। यावर बाजूनी आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे।
या प्रकारे पूर्ण बाजूनी व्यवस्थित बटर आपलं लावून घ्यायचं आहे। बटर आपल्याला थोडा वरून पण टाकून घ्यायचं आहे, याप्रमाणे टाकून घ्यायचं। तर आता याला आपण परतून घ्यायचं आहे। याप्रमाणे आता आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजू द्यायचं आहे। आता आपल्याला या प्रकारे अंडा फोडून त्यामध्ये वर असं टाकून घ्यायचं आहे। जर तुम्हाला अंडा नको असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी हरकत नाही। आता आपल्याला या ठिकाणी एक प्लेट झाकून ठेवायचं आहे आणि साधारणतः 2 ते 3 मिनिट प्लेट झाकूनच ठेवायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनी मी हे प्लेट काढून घेत आहे। आता यावर आपल्याला गार्निशिंग साठी थोडासा मीठ, थोडा तिखट कोथिंबीर परत याला साधारण 1 ते 2 मिनिट असंच शिजू द्यायचं आहे। तर अशा प्रकारे हॅश ब्राऊन तयार झालेला आहे। हे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा असंही खाऊ शकता। अतिशय सोपी अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। थँक्यू।